नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. मी आपणासाठी एक शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला स्पष्टीकरण करूया. एप्रिल महिन्याचे वेतन, निवृत्ती वेतन व आस्थापना अनुदाने संदर्भात अत्यंत महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित दिनांक 4 एप्रिल 2024. या संदर्भाने टायटल आहे एप्रिल या महिन्याचे वेतन, निवृत्ती वेतन व आस्थापन अनुदाने याबाबत अत्यंत महत्वाचे शासन परिपत्रक निर्गमित झालेले असून दिनांक 4 एप्रिल 2024 रोजी निर्गमित झाले आहेत. आणि सदर परिपत्रकाचे स्पष्टीकरण मित्रांनो पुढील प्रमाणे आहेत. राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकेतर कर्मचारी शिक्षक यांना वेतन, निवृत्ती व आस्थापने अनुदान वितरित करण्याच्या संदर्भात राज्य शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालनालय मार्फत दिनांक 4 एप्रिल 2024 रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. या परिपत्रकाप्रमाणे सन 2023-24 या आर्थिक वर्षातील माहे मार्च व सन 2024-25 या आर्थिक वर्षातील माहे एप्रिल 2024 या महिन्याच्या वेतन व भत्ते निवृत्ती वेतन बाबीचा खर्च भागवण्यासाठी शासनाने संचालनालयाच्या स्तरावर उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीच्या अधीन राहून प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र पुणे यांच्याकडून लेखा शीर्षक न्याय संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ना खर्च भागवण्यास अनुमती देण्यात येत आहे. सदरचा निधी हा सर्वसाधारण प्राथमिक शिक्षण संचालनालय केंद्रीय शाळांची स्थापना सहाय्यक अनुदाने, सहाय्यक वेतनोत्तर अनुदाने, वेतन अनुदाने, जिल्हा परिषदेना सप्रयोजन अनुदाने इत्यादी बाबी करता निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. सदर खाली नमूद केलेल्या परिपत्रकामध्ये जिल्हा परिषद व लेखा शीर्षक निधीची तरतूद ही वितरित करण्यात आलेली असून सदर तरतूद नमूद करण्यात आली आहेत. सदर वितरित केलेल्या तरतुदीमधून फक्त नियमित वेतन अदा करण्यात यावे, इतर कोणतेही देयक अदा करू नये असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. सदरच्या परिपत्रकानुसार एकूण 4,740,07,80,88,000 फक्त इतके रक्कम मार्च व एप्रिल 2024 साठी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. या संदर्भातील सविस्तर प्राथमिक शिक्षण संचालनालय मार्फत दिनांक 4/4/2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या सविस्तर परिपत्रकात पुढील प्रमाणे पाहू शकतात. सदर शासन निर्णय मित्रांनो ही जी निळी रेषा दिसते आहे याची ही लिंक आहे. ही लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहोत. तेथून आपण हा शासन निर्णय ओपन करून कोणत्या बाबीवर किती खर्च करण्यात येणार आहे याचे सब टायटल्स पाहू शकतात. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. थँक्यू व्हेरी मच. लॉट ऑफ थँक्स.